नमस्कार, मी न्यू इंग्लिश स्कूल गार्डी घाणवडचा माजी विद्यार्थी 22 वर्षाच्या बँकिंग, गोदरेज, एव्हरेडी, कोलगेट, टाटा अशा विविध नामांकित कंपनीतील अनुभवानंतर संस्कृती सरकार जॉब्स प्लेसमेंट अँड कन्सल्टंट रॉयल अकॅडमी द्वारे पहिल्यांदाच भव्य रोजगार मेळावा न्यू इंग्लिश स्कूल गार्डी घाणवड, तालुका खानापूर, विटा, जिल्हा सांगली या ठिकाणी 14 फेब्रुवारी 2021 रोजी आयोजित करण्यात आला आहे। टिकटॉक स्टार पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण नेमकं काय आहे? नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही पाहताय वज्रधारी न्यूज। बीडच्या एका 22 वर्षीय तरुणीने पुण्याच्या वाणवडीत आत्महत्या केली आहे। इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून उडी घेऊन तिने आपलं आयुष्य संपवलं आहे। रविवारी रात्री ही घटना घडली असून पूजा चव्हाण असं या तरुणीचं नाव आहे। पूजा मूळची बीडमधील परळीची रहिवासी होती। तिच्या आत्महत्येनंतर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। राज्यातील वनमंत्री संजय राठोड यांच्या भोवती या तरुणीच्या आत्महत्येचा संशयाची सूय निर्माण झाल्याने या प्रकरणावरून विरोधकही चांगलेच आक्रमक झाले आहेत। या प्रकरणाच्या कथित 11 ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये राठोड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या संभाषणाच्या क्लिप्स आहेत। अरुण राठोड असं या कार्यकर्त्याचं नाव आहे, तसेच तो या मुलीचा चुलत भाऊ असल्याचंही या कार्यकर्त्याच्या बोलण्यातून स्पष्ट होतं। या प्रकरणावरून विरोधी पक्षाने रान उठवलं असून चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी। पूजाने आत्महत्या का केली? तिला आत्महत्या करायला कोणी भाग पाडले का? वनमंत्री संजय राठोड यांचा नक्की रोल या प्रकरणात काय आहे? या सगळ्यांची सखोल निष्पक्ष चौकशी होणं गरजेचं आहे। निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज। धन्यवाद। उपनगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन। शुभेच्छा संजय काका युवा मंच